बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000 अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ञ प्राध्यापक वर्ग, CCTV द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर नांदेड. संपर्क 97-30-67-30-67, 99-60-80-55-30. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे नांदेड शहरात हरित नांदेड अभियानाअंतर्गत गत 4 मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. हरित नांदेड या योजनेच्या 4th पर्वाचा शुभारंभ आज पर्यावरण दिनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने विसावा गार्डन परिसरात वृक्षाची लागवड कार्यक्रम झाला. या वर्षाच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभ महापौर सौभाग्यवती जयश्रीताई पावळे यांच्या हस्ते झाला. आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, माजी महापौर सौभाग्यवती मोहिनीताई एवणकर, उद्यान अधीक्षक डॉक्टर मिर्झा प्रतुल्ला बेग, वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, प्रीतम भडारिया, शैलेंद्र श्रीसागर यासह अनेक सदस्यांनी वृक्षाची लागवड केली. जिल्हा प्रतिनिधी श्रीराम मोटरगेसह मुरलीधर हंबर्डे, राजमुद्रा न्यूज चॅनल, नांदेड. एक व्यक्ती भरत माता की वंदे. माझे शहर, माझे गाव. सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिनाच्या मनापासून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते, कारण वसुंधरेचं संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती काळाची गरज आहे. कारण दिवसेंदिवस होणारं प्रदूषण आपण पाहतोय की सर्वांनाच ही समस्या पर्यावरणाची भेडसावत आहे. आणि करोना काळामध्ये ऑक्सिजनच्या अभावी आपल्याला किती लोकांना सामोरं जावं लागलं, ऑक्सिजन हवा विकत घ्यावी लागली. तर हे सगळे धोके टाळायचे असतील तर आपण पर्यावरणासाठी पूरक जी उपाय आहेत ते सगळ्यांनीच करायला पाहिजे. पर्यावरणामध्ये प्रदूषण होऊ नये यामध्ये सर्वात मोठा म्हणलं तर कॅरी बॅग आणि जे आजकाल फास्ट फूडच्या माध्यमातून जे दूषित होत आहेत, खाण्यापिण्याचे सुद्धा त्याचे परिणाम आहेत, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि भारतीय परंपरेनुसार जे वृक्ष आहेत, जे ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, त्याचं अनुकरण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की हा पर्यावरण दिन आपण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करायला पाहिजे. जागतिक महिला दिन आपण जसं साजरा करतोय, अजून सगळे सगळेच जगातले सगळे डॉक्टर्स डे पुन्हा सगळे दिवस साजरे करतोय, मदर्स डे, फादर्स डे, तर ह्याच प्रकारे जागतिक पर्यावरण दिवस आपण फोकस करून गल्लो गल्लीमध्ये हा दिवस साजरा करायला पाहिजे. तिथल्या नागरिकांना एकत्र येऊन पर्यावरण पूरक ज्या ज्या सूचना आहेत, जे उपाय आहेत, ते आपण सगळ्यांनी मिळून सामोरे जायला साजरे करायला पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. पर्यावरण दिवस आहे, पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं नांदेडवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. पर्यावरणाचा संरक्षणाची जी जिम्मेदारी आहे ती आपल्या सर्वांचीच आहे. निसर्गामध्ये ज्या सर्व जिवंत जे सर्व क्रिएचर्स आहेत त्यांनी प्रत्येकानं ही आपली सर्वांची मिळून ही पृथ्वी आहे
असं एकत्रित समजून सहजीवनाचं आपण पालन करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी पावलं उचलली पाहिजेत। आपण निसर्गाच्या संरक्षणासाठी फक्त झाडं लावण्यापुरता विचार करतो, परंतु फक्त झाडांपुरता हा विचार मर्यादित न ठेवता जल वायू आपले माती अग्नी हे सर्व जे आपले पंचमहाभूत आहेत यांच्या सर्वांच्याच रक्षणाकरिता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। हवा शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने आपण जे प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये प्राधान्यानं आपण वृक्षारोपणाचा विचार करतो। यावर्षी नांदेड महानगरपालिकेमार्फत 10,000 वृक्ष लागवडीचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि ते वृक्षारोपण करून आम्ही त्याला चांगल्या पद्धतीने जतन करू असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतो। जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा सर्वांना देतो। दरवर्षीच आपण हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो आणि झाडं लावण्यापासून ते त्यांना वाचवण्यापर्यंत सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। आत्ताच आमच्या कमिशनरने सांगितलं की यावर्षी 10,000 आपण झाडं लावणार, झाडं तर लावलीच पाहिजे पण ते वाचवणं हे सर्वसामान्य नागरिकांचं देखील तेवढंच कर्तव्य आहे। महापालिका ही झाडं लावेल पण वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन झाडं वाचवले तर त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळतो। आज आपण पाहतो जगामध्ये सर्वात मोठा प्रश्न जर भेडसावणारा असेल तर ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग जर आपल्याला टाळायचं असेल किंवा त्याला रोखायचं असेल तर झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही। या प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्साईड जर कमी करायचं असेल तर सर्वात मोठं वृक्षारोपण जर झालं तर त्यामुळंच कार्बन डायऑक्साईड कमी होईल आणि येणाऱ्या पिढीला आपल्या सर्वांना चांगला त्याच्यातून संदेश जाईल, त्यांचं आरोग्य चांगलं राहील। म्हणून झाडं लावतेवेळी पक्षी देखील झाडावर बसतील असेच झाडं आपण सिलेक्ट केले तर ते पर्यावरण आणि पक्ष्यांना देखील त्यामधून चांगलं त्यांनाही फायदा होईल। त्यामुळे आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। सर्वांनी आज या दिवसानिमित्त झाडं लावा असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो। तर मी वृक्षमित्र संतोष मुगटकर आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। गेल्या 5 वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये आपण वृक्ष लागवडीचं काम निस्वार्थ भावनेतून करत आहोत। वृक्षमित्र फाउंडेशनचे हे सर्व जे वृक्षमित्र आहेत हे सर्व आपला म्हणून वेळ आम्हाला देतात आणि आपल्या वेळात वेळ काढून येतात। सर्वजण सर्व म्हणजे प्रकारचे सर्व वयोगटातील आमच्याकडे हे वृक्षमित्र आहेत। एक मोठी चळवळ आम्हाला या शहरामध्ये निर्माण करायची आहे, त्या दिशेने आम्ही पावले टाकली आहेत। शहरामध्ये आपण 5 घनवन केलेले आहेत आणि 1 व्यक्ती 1 झाड या मोहिमेअंतर्गत अनेक कॉलनीमध्ये वृक्ष लावलेले आहेत। वृक्ष आपण भेट देऊन लागवड करून देतो प्रत्येक नागरिकाला। आज माझं महत्त्वाचं एक सांगणं आहे, कळकळीची विनंती आहे, शहराचं तापमान फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आज आपण 45 आकडा गाठला आहे। सगळ्या देशामध्ये सध्या फार मोठी समस्या निर्माण झाली आणि याच्यासाठी एकमेव उपाय आहे फक्त झाडाचं संगोपन करणे आणि झाडाचं लागवड करणे, झाडाला जपवणे। आणि जे झाडं आपण नवीन लागवड करणार आहोत त्यासोबत आपल्या जवळ जी काही घराजवळची मोठी छोटी झाडं असतील ते प्रत्येक झाड प्रत्येक नागरिकांनी जगवायचं आहे। आणि आजच्या या शुभदिनी आज अतिशय मौलाची तुम्हाला एक गोष्ट मला मागायची आहे, ती म्हणजे आपला थोडासा वेळ ह्या निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येक माणसाने देणं गरजेचं झालेलं आहे। आणि जोपर्यंत आपण जागृत होणार नाही तोपर्यंत भविष्यामध्ये आपली येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही। लक्षात ठेवा, खूप चांगला हा एक आपल्याला काळ आहे की यामध्ये आपण नक्कीच प्रगती करू शकू। आपण आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करतोच आहोत, तर तुम्ही सुद्धा या, तुमचा आपण हात आम्हाला तुमची साथ आम्हाला हवी आहे। याच्या शुभदिने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण या चळवळीमध्ये सहभागी आहोत। भारत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन